खर्डा येथील सीतारामगड येथे जिल्हा परिषद गट प्राथमिक शाळेचा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. यावेळी लेझिम पथक सादर करून विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना संचलन करून मानवंदना दिली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम याचा लाभ 1500 शालेय विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी घेऊन बाल आनंद मेळावा साजरा केलाय. सीताराम गडावर आयोजित बाल आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य वंदना अनिल लोखंडे या होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बाल आनंद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जामखेड पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, पंचायत समितीचे सदस्य डॉक्टर भगवानराव मुरुमकर, मनीषा रवींद्र सुरवसे, सरपंच संजय गोपाळघरे, भाजपा तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, सीतारामगडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे, युवराज गोलेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी खर्डा जिल्हा परिषद गटाचा बाल आनंद मेळावा संपन्न होत आहे. सीतारामगडाच्या भव्य अशा प्रांगणात खर्डा गटातील सर्व जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी या ठिकाणी विद्यार्थी आणलेले आहेत. हा बाल आनंद मेळावा होत असताना या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या कलांचं या ठिकाणी सुंदर असं सादरीकरण केलं. खाऊ गल्ली म्हणून या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही पदार्थ या ठिकाणी बनवून त्याची विक्री केली. या बाल आनंद मेळाव्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांना या वयातूनच या मेळाव्यामुळं व्यावहारिक ज्ञानाचं चांगलं असं या ठिकाणी त्यांचं ज्ञानात वाढ होत आहे. या ठिकाणी सालापादाप्रमाणे यावर्षी आपला खर्डा गटाचा बाल आनंद मेळावा मागच्या वर्षीच्या ठिकाणी सीतारामगड या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी गटातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये मुलांनी विविध स्वरूपाचे स्टॉल लावले. स्टॉल विक्रीमधून व्यवहार कसा करायचा त्याचं ज्ञान या मुलांना मिळत आहे. त्यानंतर त्यांच्या अंगामध्ये जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून त्यांनाही आज एक स्टेज उपलब्ध झालं. विविध स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. अगदी आनंदी वातावरणामध्ये हा मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या वंदना लोखंडे म्हणाल्या, मुलांचा वर्गाबाहेरील आनंद जोपासणारा आहे हा कार्यक्रम. डोळ्यांचे पारणे फिरणार आहे. लेझिम पथक, मानवंदना, गाणी, नृत्य, वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल आदी मुलांनी उभारलेल्या गोष्टी व त्यामागील उत्साह पाहून समाधान वाटलं. बालकांचा उत्साह पाहून मला माझं बालपणीचे शाळेतले दिवस आठवले. लवकरच एक महिन्याच्या आत इंग्रजी शिकण्यासाठीची कार्यशाळा राबवण्याची संकल्पना राबवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. अतिशय खूप चांगला होता आणि मुलांना काहीतरी पुढे म्हणजे खूप काही प्रगती करण्याचा होता आणि मला हे आनंद बाल मेळावा आनंद पाहून खूप आनंद झाला आणि त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं व बाल आनंद मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. पंचायत समिती विस्तार अधिकारी दत्तात्रय कवळे, केंद्रप्रमुख निळकंठ घायतडक, किसन मराठ, मजिद शेख, दत्तात्रय आटकरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष नारायण राऊत, जयश्री मुकणे आदी मुख्याध्यापक तसेच उपस्थित गटातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आणि हा मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे लेझिम पथक प्रमुख पाहुण्यांचे जोरदार लेझिम पथकाच्या गजरात प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर जामखेड तालुक्याचा एक जबरदस्त महत्त्वाचा विषय म्हणजे मानवंदना, ती बी मानवंदना सलामीच्या रूपाने उर्दू मुलींच्या मुलींनी ती आमच्या प्रमुख पाहुण्यांना दिली. आयोजित या ठिकाणी बाल आनंद मेळावा अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. त्यानिमित्ताने सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व खर्डा गटातील सर्व शाळांचे मुख्य अध्यापक, त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांनी चांगल्या प्रकारे एक बालकांना आनंद निर्माण व्हावा आणि
संस्थेने गेल्या 4 वर्षापासून जिल्हा परिषद शेष फंडामधून प्रत्येक जिल्हा परिषद गटने आहे हे बालानंद मेळाव्याचं आयोजन दरवर्षी केलं जातं. बालानंद मेळावा अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय आदरणीय काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी ढवळेसाहेब कवळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आलेलं आहे. क्षेत्र सीतारामगड खरडा या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन या गटाचे जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते एकदम उत्साहामध्ये पार पडलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केलं तर आभार यादव सर यांनी मांडले आहेत. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.